नमस्कार विद्यार्थी मित्रों, अपन वाणिज्य संगठन व व्यवस्थापन या विषयाचे व्यापार या प्रकरणाचा अभ्यास करतो। आणि व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार, बहिर्गत व्यापार असे प्रकार पडतात, हा भाग आपण अभ्यासलेला आहे। अंतर्गत व्यापारातील पहिला प्रकार आपण अभ्यासत होतो तो म्हणजे घाऊक। उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करून ग्राहकांना म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्यांना हव्या त्या प्रमाणात मालाची विक्री करणे म्हणजे घाऊक व्यापार असं आपण पाहिलेलं होतं। कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घाऊक व्यापाराचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासला। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आलं घाऊक व्यापाऱ्याच्या सेवा हा भाग अभ्यासायचा। आता या घाऊक व्यापाऱ्याच्या सेवा अभ्यासत असताना प्रामुख्याने अंतर्गत व्यापारातील कार्यप्रणाली कशी असते, म्हणजेच माल वाटप साखळी कशी आहे, माल वितरण साखळी कशी आहे, हा भाग पुन्हा एकदा आपण जरा नजरे घालून घालू। पहा, वस्तूचं उत्पादन उत्पादक करतो, उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी घाऊक व्यापारी करतो, घाऊक व्यापाऱ्याकडून हव्या त्या प्रमाणात किरकोळ व्यापारी मालाची खरेदी करतो आणि किरकोळ व्यापारी प्रत्यक्षात ग्राहकांना भोगाच्या दृष्टिकोनातून मालाची विक्री करत असतो। अशा पद्धतीनं अंतर्गत व्यापारात मालाचं वितरण, मालाचं वाटप केलं गेलेलं आपल्याला दिसून येतं। आणि या माल वाटप साखळीमधील घाऊक व्यापारी हा घटक उत्पादकांना तसेच किरकोळ व्यापाऱ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या सेवा देतो तो भाग आपल्याला पाहायचा आहे। केवळ घाऊक व्यापारी उत्पादकांना किरकोळ व्यापाऱ्यांना सेवा देतो असं नाही आहे, तर घाऊक व्यापारी उत्पादकांना, किरकोळ व्यापारी व ग्राहकांना या तिन्ही घटकांना, माल वाटप साखळीतील इतर तिन्ही घटकांना तो विविध प्रकारच्या सेवा पुरवत असतो, त्यांच्यासाठी विविध प्रकारची कार्य करत असतो। प्रथम आज आपण हा जो घाऊक व्यापारी आहे तो घाऊक व्यापारी उत्पादकांच्या बाबत कोणकोणती कार्य करतो किंवा उत्पादकांना कोणकोणत्या प्रकारच्या सेवा देतो तो भाग अभ्यासायचा आहे। आणि हा भाग अभ्यासण्यासाठी आपणाला ही माल वाटप साखळी चांगली लक्षात असणं गरजेचं आहे। पण पहिली सेवा आहे मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी। कोण करतो? घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो। घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो। हा जर घाऊक व्यापारी या माल वाटप साखळीत नसता तर उत्पादकांना डायरेक्ट किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करावी लागली असती। याचं जर अस्तित्व नसतं तर यांना, उत्पादकांना किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करावी लागली असती। आणि किरकोळ व्यापाऱ्याच्या खरेदीचं प्रमाण हे अल्प असल्या कारणाने उत्पादकाला असंख्य किरकोळ व्यापाऱ्यांना त्या मालाची विक्री करावी लागली असती। मग उत्पादकाला विक्रीच्या कार्यावर लक्ष द्यायचं का उत्पादनाच्या कार्यावर लक्ष द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला असता, त्यामुळं उत्पादनाचं कार्य योग्य पद्धतीने होऊ शकलं नसतं। म्हणून घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करत असल्या कारणाने उत्पादक हा उत्पादन कार्यावर लक्ष केंद्रित करू शकतो। अन्यथा घाऊक व्यापारी जर नसता तर उत्पादकांना उत्पादन कार्यावर लक्ष केंद्रित करता आलं नसतं। दुसरा मुद्दा साठवण। उत्पादक हा वस्तूचं उत्पादन करत असतो आणि किरकोळ याच्याकडून घाऊक व्यापारी मालाची खरेदी करतो आणि घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना मालाची विक्री करत असतो। उत्पादकाने ज्या ज्या मालाच्या कितीही प्रमाणात मालाचं उत्पादन केलं, वस्तूंची निर्मिती केली, अशा सर्व वस्तू घाऊक व्यापारी खरेदी करीत असल्या कारणाने जोपर्यंत किरकोळ व्यापाऱ्याकडून मालाची मागणी येत नाही तोपर्यंत हा घाऊक व्यापारी स्वतः मालाचं संग्रहण किंवा साठा करून ठेवतो आणि यामुळे बाजारपेठेतील वस्तूच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते। उत्पादकाने उत्पादित केलेला माल सगळा जर बाजारपेठेमध्ये आला तर पुरवठा वाढून, मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढेल आणि वस्तूची किमती खाली येतील। पण घाऊक व्यापारी काय करतो? उत्पादकाकडून मालाची खरेदी करतो व स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणी अशा मालाचं संग्रहण किंवा साठा करून ठेवतो। जोपर्यंत त्या मालाला मागणी येत नाही तोपर्यंत तो साठा करून ठेवलेला असतो। पर्यायाने मागणी व पुरवठ्यात समतोल साधला होतो, वस्तू आणि वस्तूच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते। तिसरं वाहतूक।
उत्पादकाने उत्पादित केलेल्या ठिकाणापासून घाऊक व्यापारी स्वतः मालाची वाहतूक करतो, मालाची खरेदी पण करतो आणि स्वतः मालाची काय करतो, वाहतूक करतो. स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत उत्पादकाने उत्पादित केलेल्या मालाची वाहतूक स्वतः घाऊक व्यापारी करत असल्या कारणाने वाहतुकीच्या कार्यामधून सुद्धा उत्पादकाची मुक्तता होते. वाहतुकीची साधनं उपलब्ध करून दे उपलब्ध करण्याचं कार्य घाऊक व्यापारी स्वतः करत असल्या कारणाने उत्पादकाला या मालाची वाहतूक करण्याची गरज भासत नाही किंवा वाहतुकीची साधनं सुद्धा उपलब्ध करावी लागत नाही. अशा पद्धतीनं वाहतुकीची सोय सुद्धा उत्पादकांच्या दृष्टिकोनातून घाऊक व्यापारी करून देत असलेला कारण दिसून येतो. चौथा मुद्दा आर्थिक सहाय्य. सर्वसाधारणपणे व्यावसायिकांना अर्थपुरवठा हा बँकांच्या मार्फत होत असतो, मात्र उत्पादकाला मोठमोठ्या प्रमाणात मालाच्या निर्मितीचे आदेश घाऊक व्यापाऱ्याकडून दिले जातात. हा घाऊक व्यापारी उत्पादकांना उत्पादकाकडून तो मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो, याचाच अर्थ हा व्यापारी घाऊक व्यापारी उत्पादकांना मोठे मोठे उत्पादनाचे आदेश देतो, वस्तूच्या निर्मितीचे आदेश देतो आणि असे मोठे आदेश पूर्ण करण्यासाठी वेळ प्रसंगी घाऊक व्यापारी यांना थोडीशी आर्थिक मदत सुद्धा करत असलेलं दिसून येतं. काही अडवान्स रक्कम, काही आगाऊ रक्कम ज्यावेळी घाऊक व्यापारी याला मालाच्या खरेदीचा आदेश देतो त्या आदेशाबरोबरच घाऊक व्यापाऱ्याकडून उत्पादकाला अडवान्स रक्कम सुद्धा पुरवली जाते आणि अशी अडवान्स रक्कम पुरवली म्हणजेच आर्थिक मदत, आगाऊ रक्कम. आपण दिलेल्या आदेशाची पूर्तता उत्पादकाकडून तात्काळ व्हावी या उद्देशानं घाऊक व्यापारी उत्पादकांना आदेशाबरोबरच काही अडवान्स किंवा आगाऊ रक्कम पुरवत असल्या कारणाने एक प्रकारे घाऊक व्यापाऱ्यामार्फत उत्पादकांना आर्थिक सहाय्यच केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. पाचवा मुद्दा बाजारपेठेविषयी माहिती पुरवणे. पुन्हा आपण मालवाहतुकीचा वेग घेऊया. उत्पादकाकडून घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी, किरकोळ व्यापाऱ्याकडून गा, अशा पद्धतीनं मालाचं वाटप होत असतं. प्रत्यक्ष संपर्क ग्राहकाशी किरकोळ व्यापाऱ्याचा येतो आणि ग्राहकाच्या आवडीनिवडी, चालीरीती, रूढी परंपरा याविषयीची संपूर्ण माहिती किरकोळ व्यापाऱ्याला होते आणि हा किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्यांना ही माहिती पुरवतो व घाऊक व्यापारी उत्पादकांना ही माहिती पुरवतो आणि त्यानुसार उत्पादक आपल्या उत्पादनाचं तंत्र निश्चित करतो. आता ग्राहकांच्या आवडीनिवडी, चालीरीती, रूढी परंपरा एवढ्याच नाही आहे तर घाऊक व्यापारी एकाच प्रकारच्या एकच वस्तू तिचे विविध प्रकार, वस्तू एकच पण तिचे विविध प्रकार विक्रीस ठेवत असतो, त्यामुळं या उत्पादकांच्या स्पर्धकांच्या वस्तूंच्या किमती त्यांचा दर्जा सुद्धा घाऊक व्यापाऱ्याला माहीत असतो. एकाच उत्पादकाकडून उत्पादित केलेल्या मालाची विक्री घाऊक व्यापारी करत नाही, वस्तू एकच पण त्याचे प्रकार असंख्य, वस्तू एकच परंतु त्याचे प्रकार. आता उदाहरणार्थ कपड्याचा आपण घाऊक व्यापारी पाहूया तर त्यानं विमल, सियाराम, डिक्झॅम अशा विविध कंपन्यांचे कापड त्याच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेलं असतं. त्यामुळं कोणत्या उत्पादकाच्या मालाचा दर्जा कशा पद्धतीने आहे, त्याच्या वस्तूच्या किमती किती प्रमाणात याची माहिती घाऊक व्यापाऱ्याला असते आणि घाऊक व्यापारी ही माहिती उत्पादकांना पुरवत असतो. किरकोळ व्यापाऱ्याकडून ही माहिती प्राप्त होते, त्याचबरोबर त्याच्याजवळ जे असलेल्या मालाची दर्जा, किंमत याची माहिती त्याला असते, त्यामुळं उत्पादकाला त्यांच्या स्पर्धकांच्या विषयीची माहितीसुद्धा घाऊक व्यापाऱ्यामार्फत पुरवली जाते. पुढचा मुद्दा धोका स्वीकारणे. घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाचा संग्रह करत असतो, उत्पादकाने उत्पादित केलेला मालाचा संग्रह घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात करत असतो आणि अशा संग्रहित मालाला मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीपासून जे काय धोके निर्माण होतील ते सर्व धोके तो स्वतः सोसतो. जर हा घाऊक व्यापारी नसता तर उत्पादकाला जोपर्यंत मालाला मागणी येत नाही तोपर्यंत साठा करावा लागला असता आणि अशा संग्रहित मालाला जर मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीपासून धोका निर्माण झाला तर त्याचं नुकसान उत्पादकाला सहन करावं लागलं असतं. पण मालवाहतूक साखळीमध्ये घाऊक व्यापाऱ्याचं अस्तित्व आहे, हा घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मालाची खरेदी करतो आणि मालाचा साठा करून ठेवत असतो आणि अशा साठा केलेल्या मालाला जर चुकून मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे धोका निर्माण झाला आणि नुकसान झालं तर ते नुकसान होणारं नुकसान तो स्वतः सोसत असतो. अशा पद्धतीनं धोका स्वीकारण्याचं कार्यसुद्धा उत्पादकाच्या वतीनं घाऊक व्यापारी करत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा मुद्दा बाजारपेठेविषयक कार्य. आता बाजारपेठेविषयक कार्य करायचे म्हणजे काय करायचं,
तर पहा वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर ती प्रत्येक उत्पादित वस्तू ही उपभोगक्षम्य असेलच असं सांगता येत नाही. काही वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर त्या वस्तूवर विविध प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागत असतात आणि अशा प्रक्रिया करण्यासाठी त्या मालाचा संग्रह किंवा साठा करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ प्रमाणीकरण करणे, प्रतवारी करणे, चिन्हांकन करणे, बांधणी करणे, जाहिरात करणे अशा या विविध प्रकारच्या कार्यांना बाजारपेठेविषयक कार्य असं म्हणतात. बाजारपेठेविषयक कार्य म्हणजे काय? तर प्रामुख्याने निर्माण झालेल्या वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी, उत्पादित झालेल्या वस्तूला मागणी निर्माण करण्यासाठी ज्या ज्या काय प्रक्रिया कराव्या लागतात त्या सर्व प्रक्रिया म्हणजेच बाजारपेठेविषयक कार्य. तर उत्पादित वस्तूवर कोणकोणत्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात? ग्राहकाची मागणी अगदी किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो या प्रमाणात असते आणि त्या प्रमाणात ग्राहकाला मालाचा पुरवठा करायचा असेल तर त्या पद्धतीनं बांधणी करायला पाहिजे. बांधणी केली, पॅकिंग केलं, पॅकिंगमध्ये आत काय आहे हे कसं कळणार? म्हणून त्याच्यावर चिन्हांकन केलं पाहिजे, मुद्रीकरण केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना प्रमाणीकरण, प्रतवारी. प्रमाणीकरण म्हणजे काय? वस्तूच्या बाह्य गुणधर्मावरून वस्तूचा वेगवेगळ्या गटात समावेश करणे, याला प्रमाण निश्चित केलं जातं. प्रमाण 1 किलो, 2 किलो, 4 किलो, 5 किलो प्रमाण. प्रतवारी, वस्तूच्या अंगभूत गुणधर्मावरून वस्तूचा वेगवेगळ्या गटात समावेश करणे. प्रत ठरवणे, दर्जा ठरवणे. तुम्ही दूध घालायला डेअरीमध्ये गेला असाल, तुमच्या दुधाची फॅट टेस्ट घेतलेली असते, पहा त्या फॅटवरून तुमच्या लक्षात येत असतं. सगळेच प्रत्येक लिटरला समान दर नाही, फॅटवर दर मिळतो आपल्याला. 6 फॅटला मिनिमम दर, 7, 8, 9, 10 फॅटपर्यंत वेगवेगळे दर असतात. ते फॅट निश्चित करणे म्हणजे प्रत निश्चित करणे. आपलं किलो किंवा लिटरनं आपण प्रमाण निश्चित करतो, त्यानंतर त्याची प्रत ठरवतो. प्रत आणि प्रमाणीकरण हे संग्रहणाच्या ठिकाणी शक्य होतं. तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही प्रमाणीकरण करून कराल पण प्रतवारी ठरवता येईल का? नाही. मोठ्या प्रमाणात संकलन झालं तर त्याची प्रतवारी ठरवता येते. आणि मोठ्या प्रमाणात संकलन करणे, उत्पादकाकडून मालाची खरेदी करून घाऊक व्यापारी अशा पद्धतीनं मालाचं संकलन किंवा साठवणूक करत असतो आणि जोपर्यंत मालाला मागणी येत नाही तोपर्यंत त्या मालावर प्रमाणीकरण, प्रतवारी, चिन्हांकन, बांधणी, संग्रहण, जाहिरात अशा ह्या विविध प्रकारच्या प्रक्रिया घाऊक व्यापारी उत्पादकाच्या दृष्टिकोनातून करत असलेल्या आपल्याला दिसून येतात. ही सर्व कार्ये उत्पादकाच्या वतीने किंवा उत्पादकासाठी घाऊक व्यापारी करत असल्याने उत्पादक केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित करू शकतो. त्यामुळेच तुम्हा आम्हाला कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार मालाचा पुरवठा होऊ शकतो. जर घाऊक व्यापारी अस्तित्वात नसता तर उत्पादकाला या सर्व कार्यावर पण लक्ष ठेवावं लागलं असतं आणि उत्पादनाच्या कार्यावर पण लक्ष ठेवावं लागलं असतं. आणि त्यामुळं एकाच व्यक्तीला वेगवेगळी कामं करावी लागली तर कार्यामध्ये विशेषीकरण प्राप्त होत नाही, कार्याचा दर्जा चांगल्या पद्धतीचा राहत नाही. दर्जा चांगल्या पद्धतीचा राहिला नाही तर हलक्या प्रतीचा मला आपणालाच मिळणार आहे. म्हणून घाऊक व्यापारी उत्पादकाच्या दृष्टिकोनातून ज्या काय सेवा देतो त्यावरून त्याचं या मानवाटप साखळीमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत. उद्या आपण हा घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या सेवा देतो तो भाग अभ्यासू. धन्यवाद.